नमस्कार, एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त उड्डाण ठेकेदारांची महापालिकेकडून फसवणूक। ठेकेदारांनी आमदार सोमनदाताई म्हात्रेंची भेट घेता आमदार सोमनदाताई म्हात्रेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट व केली चौकशीची मागणी। नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबई क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे ही मुंबईतील एनके शाह एंटरप्राइजेस या एकाच ठेकेदाराला देऊन नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणूक केली आहे। याच अनुषंगाने नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी बेलापूरच्या आमदार सोमनदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदरबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे। स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार गेल्या 22 वर्षांपासून उद्यानाचे संरक्षण व संवर्धनाचे काम कोणतीही दरवाढ न करता अविरतपणे काम करीत आहेत। या अनुषंगाने आमदार सोमनदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची ठेकेदारासह भेट घेतली व त्यांच्या समोर ठेकेदारांच्या विविध समस्या मांडल्या। उद्यानातील कामे, माळी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर गोष्टींचा भरणा करून 5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना बिले अदा करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। 2017 पासून GST लागू केल्यापासून स्थानिक ठेकेदार GST स्वखर्चातून भरत आहेत। उद्यानातील अगोदर करून घेतलेल्या कामांचे कार्यादेश व देयके देण्यात आलेली नाहीत। दिनांक 1 मे 2020 ते 16 मे 2020 कालावधीतील संवर्धनाची कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनी केलेली असताना देखील त्यांचे बिल नवीन ठेकेदारास अदा करण्यात आलेले आहेत। असे असतानाही जबाबदारीने काम करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणूक करून त्यांना देशोधाडीला लावण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे। सदरचे काम हे वार्षिक 24.80 कोटी रुपयात करून देण्याचे पालिका व एमके शाह एंटरप्राइजेस मध्ये ठरले आहे, परंतु स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार हे काम 11.30 कोटींमध्ये करण्यास तयार आहेत। नवी मुंबईतील झोन 1 व झोन 2 या दोन्ही झोनमधील सर्व कामे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना डालवून नवी मुंबई बाहेरील एकाच ठेकेदाराला कसे देण्यात आले, यामागे काही आर्थिक देवाणघेवाण आहे का किंवा यामागे राजकीय दबाव आहे का, या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात असल्याचे आमदार सोमनदाताई म्हात्रे यांनी सांगितले आहे। स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर होत असलेला अन्याय कदापि सहन करणार नसल्याचे तसेच त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। पालिकेचे आयुक्त अभिजित बागर साहेबांचं मी वेळ घेऊन आज इथे भेटायला आली। प्रकल्पग्रस्त 96 जे इथे ठेकेदार होते, शिरकोटले ठेकेदार, नंतर महानगरपालिका निर्माण झाल्यानंतर आजपर्यंत हे प्रकल्पग्रस्त ठेकेदार म्हणून इथे काम करत होते। गार्डनचं म्हणा, साफसफाईचं म्हणा, इतर वेगवेगळी कामं हे ग्रामस्थ करत होते। आज या 96 लोकांच्या घरामध्ये अतिशय दुर्दैवी असं वातावरण निर्माण झालंय। कोविडच्या काळामध्ये आज लॉकडाऊन असल्यामुळे कुठला 5 महिने पेमेंट नाही, यांना कामं नाहीत आणि यांची उपासमारीची वेळ आलेली, आणि हे सगळे लोक मला येऊन भेटले जवळजवळ। आम्ही मागील ऐकतानासुद्धा भेटून सांगितलं होतं की तुम्ही एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम देऊ नका, आणि हे 96 लोक हे ग्रामस्थ आहेत ज्यांच्या 100% जमिनी गेले, भूमिपुत्र आहेत, ह्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका। पण या महानगरपालिकेने एकाच कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं कामसुद्धा व्यवस्थितरित्या नवा मुंबईमध्ये झोन 1 आणि झोन 2 मध्ये ना आपण जर जाऊन बघाल तर सगळी गवत वाढलेलं आहे, 2 मशीन आहेत आणि कुठल्या बेसवर या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, 11.5 रुपयांनी काम करत होते हे ग्रामस्थ। आज इतकी वर्ष नाही, 1 रुपया काय आठवडे वाढवून नाही दिले आणि या नवीन कॉन्ट्रॅक्टरला 22 रुपये रेटनी काम दिलेलं आहे। याच्यात कोणाकोणाचे हात ओले झाले याची चौकशी आणि या कामाला स्थगिती देऊन या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा अशी मागणी मी आज आयुक्तांकडे केलेली आहे आणि आयुक्तांनी सकारात्मक अशी भूमिका घेऊन निर्णय देणार आहे। यावेळी नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदार दर्शन एंटरप्राइजेस कोपर खायरणे, अजय कन्स्ट्रक्शन आगुरोळी गाव, पाटील एंटरप्राइजेस बेलापूर, प्रवीण एंटरप्राइजेस नेरूळ, आगासकर सिव्हिल अँड कंपनी कोपर खायरणे, राजेश एंटरप्राइजेस करावे, जय श्रीराम अँड गार्डन करावे, मोरेश्वर भोईर जुहूगाव, KG म्हात्रे नेरूळ, जय भवानी कन्स्ट्रक्शन नेरूळ, RP भगत वाशी, DN भोईर एरोली, एकवीरा माऊली घनसोली इत्यादी ठेकेदार उपस्थित होते। यावेळी उपस्थित ठेकेदारांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। आम्ही प्रकल्पग्रस्त सगळे ठेकेदार आहोत आणि आम्ही शिडको असल्यापासून शिडकोमध्ये आमची पहिल्यांदा ही कामं झाल्याची, शिडकोनंतर हँडओव्हर झाल्यानंतर पालिकेमध्ये हँडओव्हर केलं, पालिकेमध्ये हँडओव्हर केल्यानंतर तेव्हापासून आम्ही ही कामं पालिकेची पाहतो, गार्डन मेंटेनन्स आणि तेव्हापासून जी आज कामं केली आणि आम्हाला ही जेव्हापासून कामं दिली ती
कमीत कमी रेटमध्ये आम्हाला गाववाल्यांना कामं दिल्यात, तरी पण आम्ही ते कामं सुंदर प्रकारे करून देत होतो। आणि आज आमच्यावर आज मोठ्या पालिकेने आज एवढा मोठा संकट आणलेला आहे। आम्ही हे काम जवळजवळ 11 रुपये 30 पैशांनी हे काम करतो आणि आत्ता जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आले त्याला 22 रुपये रेटने त्याने काम दिलेलं आहे। आत्तामध्ये आम्हाला अंधारात ठेवले आणि लॉकडाऊनमध्ये कोणाचं ऑर्डर मिळत नाही हे तुम्हालाही माहीत आहे। आणि त्या लॉकडाऊनच्या कालामध्ये त्यांना ऑर्डर एकट्यानंच ऑर्डर देऊन ही कामं दिली। आणि दुसरं आमच्यावर असा अन्याय केला, आम्ही जवळजवळ 1 मेपासून मेच्या संपूर्ण महिनाभर काम पाहत होतो। 15-16 दिवस तर आम्ही 15-16 दिवसानंतर आम्हाला सांगितलं की हे काम तुमच्याकडनं काढून दुसऱ्याला दिलेलं आहे, पण ते काम आम्ही पहिल्यांदा पाहत होतो आणि त्याचे आम्हाला पैसेही दिले नाही आणि त्याला मात्र 1 तारखेपासूनची ऑर्डर त्याला देण्यात आली, हा पण आमच्यावर मोठा अन्याय केला। त्यासाठी आम्ही आता आमच्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडं आम्ही सगळे ठेकेदार जमा झालो आणि त्यांच्याकडं आम्ही सांगितलं की आम्हावर उपासमार आलेली आहे, त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा पालिकेकडनं। त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडं गेलो, गेल्यानंतर त्यांनी आज आम्हाला माननीय आयुक्त साहेबांच्याकडे त्यांनी घेऊन आले आणि आयुक्त साहेबांना हे संपूर्ण सांगितलं का असे असताना ह्या लोकांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे, तो तुम्ही हे करा। आता स्वतः माननीय आयुक्त साहेबही सकारात्मक उत्तर दिलेलं आहे का मी जेवढं लवकरात लवकर स्थगिती देत आहे तेवढी स्थगिती देईन असं माननीय आयुक्त आमच्या समोर म्हणा। MVTV News आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकेच। नमस्कार।